मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 5 आणि 6 जून रोजी शनी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 5 जून रोजी दुपारी 1:30 गोपूजन आणि धर्मध्वजारोहण मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज आणि श्री धारेश्वर महाराज आदी साधू संतांच्या उपस्थित होणार आहे. दिनांक 6 जून रोजी सकाळी 8:30 52 पात्री लघु रुद्राभिषेक शनिदेवास होणार असून नवग्रह शांत होम हवन होणार आहे. दुपारी 1:30 जंगम ब्राह्मण साधू संत महंत योगी यांना अन्नदान आणि वस्त्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सकाळी 9:30 शनि महात्मे पारायण सोहळा होणार असून या कार्यक्रमास आमदार प्रवीण दरेकर, आमदार महेश शिंदे आणि पुसेगावचे श्री महंत सुंदरगिरी महाराज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2:30 शिवयोगी त्यागेश्वर महाराज यांच्या मूर्तीची पालखी मिरवणुकीतून काढण्यात येणार आहे. दुपारी 2:30 शिवयोगी त्यागेश्वर महाराज यांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी 5:30 श्री शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार देण्यात येणार आहे. या उपक्रमास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार मदनदादा भोसले आणि साधू संत मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी दिली. प्रथम मी सर्व शनी भक्तांना शुभाशीर्वाद देतो देवस्थानच्या वतीनं आणि यावर्षी साधारण 5 आणि 6 जून रोजी शनी जयंती आलेली आहे. 5-6 जूनला शनी जयंती आहे आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी आपण सुरुवात करत असताना गोपूजन आणि धर्मध्वजारोहणाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करत असतो आणि साधारण 1:00 धर्मध्वजारोहण होणार, गोपूजन आणि धर्मध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मग भजन संध्या चालणार आहे दिवसभर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 8:30 52 पात्री लघुरुद्राभिषेकाला सुरुवात होणार आहे. ते इकडं कार्यक्रम सुरुवात झाल्यानंतर साधारण 9:30 शनी महात्म्याचं पारायण प्रथमच आपण या घेत आहोत देवस्थानच्या इथं. साधारण 5,000 माता भगिनी भाविकांना बसण्याची संधी आहे आणि अशी सुवर्ण संधी परत मिळणार नाही, कारण शनीच्या पावित्र्य आणि तीर्थक्षेत्रे आपण हे कार्यक्रम घेत आहोत आणि यामध्ये सर्व पुण्याचा भाग आपल्याला प्राप्त करायचा आहे. म्हणून सर्व जास्तीत जास्त भाविकांनी या पारायणामध्ये सहभाग घ्यावा. साधारण 9:30 शनी महात्म्याच्या पारायणाला सुरुवात होणार आहे. तो साधारण 12:30-1 वाजेपर्यंत शनी महात्म्याचं पारायण चालणार आहे. त्यानंतर महाआरती होईल. महाआरतीनंतर साधारण 2:00 परमपूज्य त्यागेश्वर महाराज यांचं सहवाद्य पालखी मिरवणूक निघणार आहे आणि हे पालखी मिरवणूक साधारण 5:30 राहणार आहे आणि त्यानंतर व्यासपीठीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. व्यासपीठावर जे समाजामध्ये चांगलं काम केलेलं आहे, ज्याने गरिबीतनं कष्टातनं हालापेक्षा सोसून ज्यांनी धर्मकार्य केलं आहे, उत्कृष्ट असं प्रशासन सेवा दिलेली आहे, जनसेवा दिलेली आहे, गोमातेची सेवा दिलेली आहे, अशा लोकांचा आपण सन्मान करत असतो. यामध्ये यावर्षी धर्मरक्षा पुरस्कारासह उत्कृष्ट प्रशासन सेवासुद्धा असं कार्यक्रम आहे आणि धर्मरक्षा पुरस्कार प्रवीण महाराज शेलार यांना आपण तो दिलेला आहे. त्यानंतर दुसरा पुरस्कार जो आहे तो उत्कृष्ट असं प्रशासनामध्ये काम केल्याबद्दल कोथिंबरे साहेब म्हणून आहेत, सहकार आयुक्त आहेत आणि त्यांना शैलेश कोथिंबरे यांना हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर तिसरा पुरस्कार आहे तो नंदकुमार येळे म्हणून आहेत, तेही संचालक आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि तेही उत्कृष्ट अशी सेवा दिलेली आहे समाजसेवापासून त्यांच्या वारसा जे परंपरेनुसार. आणि त्याच्यानंतर चौथा जो भूमिपुत्र पुरस्कार आहे, ज्या ह्या सोळशी नगरीमध्ये ज्यांचं जन्म झाला आहे आणि शून्यातनं ज्यांनी कष्ट काबाड कष्ट करून सैन्यामध्ये गेले आणि सैन्यामध्ये गेल्यानंतर ते 33 वर्ष सेवा करून कॅप्टन पदाला पोचले असे नजीरबाई शेख हे त्यांना आपण भूमिपुत्राचा पुरस्कार दिलेला आहे. आणि त्याचबरोबर कारंडे मॅडम म्हणून आहे, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, महिलांचं सबलीकरणाचं काम करतात, आबलीकरणापासून सबलीकरण करतात, समाज प्रबोधन करतात, अशा ह्या मात्यांना आपण पुरस्कार दिले. त्यांचं सन्मान त्या दिवशी 5:30-6:00 होणार आहे आणि त्यानंतर बाकीचे जे ह्या कार्यक्रमाला पारायणामध्ये सहभाग घेतलेले लोक आहेत त्या सहभाग घेतलेल्या सर्व भाविकांना लाखो रुपयेचा आम्ही बक्षीस प्रदान करत आहोत.
त्या बक्षिसामध्ये गोदरेज कपाट आहे, सुवर्ण अलंकारसुद्धा आहेत, त्यामध्ये वॉशिंग मशीन आहे, कुकर आहेत, मिक्सर आहेत, पैठणी साड्या आहेत, कूलर आहेत, हे सर्व साहित्य आम्ही सर्व भाविकांना बक्षीस रूपाने ड्रा पद्धतीनं हे काढण्यात येणार आहे आणि त्यांना तो वाटपसुद्धा सायंकाळीच होणार आहे. आणि त्याचबरोबर त्यानंतर सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस शनेश्वर महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरी करणार आहोत आणि त्यानंतर महाआरती होईल, महाआरतीनंतर कार्यक्रमाची सांगता होईल. या पद्धतीनं कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि दोन दिवस पूर्ण दिवस महाप्रसाद चालू राहणार आहे आणि भजन संध्या पण चालू राहणार आहे. तर अशा हा कार्यक्रमाला न भूत न तर भविष्य असा हा कार्यक्रम आहे आणि विशेष करून शनी महात्म्याचं पारायण कुठेही झालं नाही, या पवित्र अशा भूमीमध्ये आपल्याला पुण्याची लयलूट करायची आहे, पुण्य प्राप्त करायचं आहे. तर जास्तीत जास्त भाविकांनी यामध्ये सहभाग घेऊन शनी महाराजांचा आशीर्वाद घ्यावा, ज्यांना शनीची साडेसती आहे, दशा आहे, महादशा आहे, पनोती आहे, अशुभ ठिकाणी ग्रह आहेत असं ज्यांना वाटत असेल, ज्यांचा पितृदोष आहे, नारायण नागबळी आहे, कालसर्प योग आहे, असं ज्यांना वाटतं त्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन शनी महाराजांचा आशीर्वाद घ्यावा.